काँग्रेस पक्षाने देशभरात कोरोना पसरविला असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत असताना दिले. कोरोना काळात रात्रंदिवस पायपीट करणाऱ्या मजुरांना रेल्वे गाड्यांचे तिकीट देऊन मदत करून कोरोना पसरविला असा आरोप केला आहे. वास्तविक पाहता देशात डोनाल्ड ट्रम्पला आणून स्वतः मोदी यांनी कोरोना भारतात पसरविण्याचे काम केले. गोरगरीब जनतेची मदत करणे हे पुण्यकार्य आहे, मात्र हिंदुवादाचे गुणगान करणारे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवी संवेदनाचा विसर पडला आणि त्यांनी महाराष्ट्राची व महाराष्ट्राच्या लोकांची बदनामी केली. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसद्वारे तीव्र निषेध करण्यात आला. 9 फेब्रुवारी रोजी पुलगाव काँग्रेस कमिटी, पुलगाव महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्याक सभा, कामगार कर्मचारी काँग्रेसद्वारे नाईक तहसीलदारामार्फत निवेदन देऊन निषेध करण्यात आला. यावेळी पुलगाव काँग्रेसचे अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार, जिल्हा उपाध्यक्ष रमेश सावरकर, पुलगावचे माजी नगराध्यक्ष मनीष साहू, भगवान ठाकूर, जिल्हा महासचिव अश्विन शहा, जिल्हा उपाध्यक्ष पवन साहू, महिला काँग्रेस अध्यक्ष रंजना पवार, वनिता गडपायले, कांता पराडे, देवकांत सहारे, मनोज श्रीवास, दीपक छलीवाल, अनिल दंभारे, राजू आटे, विनोद राऊत, आशिष खोडे यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर उत्तर देताना या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी लोकसभेमध्ये जे भाषण केलं, तसं पाहता राहुल गांधींनी आपल्या भाषणातून देशाच्या समस्येबद्दल प्रश्न विचारले. महागाई, बेरोजगारी, पेगासस, चीनची आपल्या देशामध्ये घुसखोरी या विषयावर चर्चा करताना उत्तर न देता तसे काही प्रधानमंत्री हे लोकसभेच्या प्रांगणातून प्रचारसभा करत आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी दिलं. काँग्रेस पक्षावर आरोप करताना काँग्रेस अगर नाही रहती तो इस देश का क्या होता, त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की काँग्रेस अगर इस देश में नाही रहती तो आप भी नाही रहते. ज्या काँग्रेस पक्षाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या काँग्रेस पक्षांनी या देशासाठी त्याग आणि बलिदान दिला, त्या काँग्रेस पक्षाबद्दल लोकसभेमध्ये असं वक्तव्य करणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.